ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आपलं आयुष्य आरामदायी, सोपं आणि समृद्ध होतं. आजचा हा खास टॉपिक तुम्हा सर्वांसाठी पण तितकाच खास आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ऐकत रहा आणि पाहत रहा नॉलेज कट्टा. हॅलो, मी स्मिता. आज एका वेगळ्या टॉपिकवर मी बोलणार आहे, पॉड हॉटेलबद्दल. सर्व डिटेल्स तुमच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन. जपान हा जगातल्या टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसर असलेला देश आहे आणि पॉड हॉटेल किंवा कॅप्सूल हॉटेल ही जपानची थॉट प्रोसेस आहे. ओसाका सिटीमध्ये पहिलं पॉड हॉटेल हे सुरू झालं आणि आता ही कॉन्सेप्ट अराउंड द वर्ल्ड खूप फेमस आहे. भारतातसुद्धा पॉड हॉटेल सुरू झालेलं आहे. अबुधाबी किंवा काही इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहेत तिथं याचं छोटंसं स्वरूप म्हणजे स्लीपिंग पॉड अवेलेबल आहेत, ते आपल्याला बघायला मिळतील आणि लोकांच्या खूप पसंतीत उतरत आहेत ती, कारण ते त्याच्या कम्फर्टमुळे. आता पॉड म्हणजे नक्की काय किंवा पॉड हॉटेल म्हणजे काय किंवा भारतात ते कुठं आहे याबद्दल तुम्हाला उत्सुकता नक्कीच असेल, तर मुंबईमध्ये भारतातलं पहिलं पॉड हॉटेल हे सुरू झालेलं आहे आणि ते सुरू केलं आहे इंडियन सेंट्रल रेल्वे म्हणजे IRCTCने. ही मॉडर्न कॉन्सेप्ट जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी IRCTCने काही व्हिडिओज आणि इमेजेस शेअर केलेले आहेत सोशल मीडियावर की कोणकोणत्या फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी. छोट्या जागेतला म्हणजे फक्त झोपण्याएवढ्या जागेतला स्टार हॉटेल एक्सपिरियन्स जर आपल्याला घ्यायचं असेल तर मुंबईच्या सेंट्रल रेल्वे स्टेशनवरील अर्बन पॉड या हॉटेलला एकदा तरी भेट द्याच. याबद्दल खूप जणांनी खूप छान छान आर्टिकल्स लिहिलेली आहेत, खूप छान छान मतं मांडलेली आहेत. आता पॉड म्हणजे काय, तर पॉड म्हणजे एक व्यक्ती आरामात झोपू शकेल किंवा बसू शकेल एवढ्या आकाराचा एक डबा जो सर्व सोयीसुविधांनी युक्त असा असेल, आणि हे असे अनेक पॉड जिथे असतील ते म्हणजे पॉड हॉटेल. भारतामध्ये येणाऱ्या आगामी काळात किंवा भविष्यकाळात इंटरनॅशनल एअरपोर्ट असतील किंवा मोठमोठी रेल्वे स्टेशन्स असतील मोठमोठ्या सिटीजमध्ये आपल्याला एक तरी पॉड हॉटेल हे नक्कीच बघायला मिळेल. त्याचं कारण आहे सेफ्टी, कम्फर्ट आणि बजेट फ्रेंडली आहेत ते. आणि हे सगळं असून तुम्हाला भरपूर आराम मिळत असेल तर ते लोकांच्या पसंतीत नक्कीच उतरतील. पॉड हे जरी झोपण्यापुरतं असलं तरी तिथे बऱ्याच सोयीसुविधा आहेत, जसं की तिथे एक पर्सनल लॉकर असणार आहे, त्या पॉडमध्ये चार्जिंग पॉईंट असेल आपल्या मोबाईलसाठी, वायफाय असेल इंटरनेट साठी, त्याच्यानंतर तुम्हाला जर एखादं बुक वाचायचं असेल तर रीडिंग लाईट दिलेला आहे तिथे, आरामदायी बेड पिलो आहेत. मनोरंजनासाठी त्या पॉडमध्ये TV आहे, एअर फिल्टर आहे, त्याबरोबर AC आहे आणि भरपूर कम्फर्ट आणि प्रायव्हसी आपल्याला तिथे मिळते. आणि काही तासांच्या झोप किंवा विश्रांतीसाठी आणखी आपल्याला काय हवं आहे, त्यामुळे आपण उत्तम विश्रांती घेऊ शकतो. विशेषतः प्रवाशांसाठी ही खूप छान उत्तम अशी सोय आहे. आपली ट्रेन जर लेट असेल किंवा आपला लांबचा प्रवास असेल, आपला ब्रेक जर्नी असेल किंवा दोन प्रवासामधलं अंतर खूप असेल, या तासांच्या म्हणजे काही तास आपल्याला रेल्वे स्टेशनवर घालवायचे असतील किंवा आपण एअरपोर्टवर असू तर तिथे जो गोंगाट असतो, जो गोंधळ असतो, त्यापासून आपल्याला दूर जायचं असेल तर पॉड हॉटेल बेस्ट आहे. याशिवाय बिझनेस ट्रॅव्हल आपण करतो, काही इम्पॉर्टंट मीटिंग्ज असतात त्या काही तासांपुरत्याच असतात, किंवा वन डे हॉल्ट असेल आपला सिटीमध्ये, मुंबई सिटीमध्ये, किंवा वन डे जर्नी करायचा असेल, वन नाईट स्टे असेल, तर पॉड हा एक बेस्ट ऑप्शन आपल्याला मिळू शकेल. मुंबईसारखं शहर जिथे हॉटेल स्टे खूप कॉस्टली आहे, आणि मुळात मुंबई हे तसं कॉस्टली महागडं शहर आहे, मग संपूर्ण दिवसाचे पैसे म्हणजे काही तासांसाठी संपूर्ण दिवसाचे पैसे हॉटेलवर खर्च करण्यापेक्षा आपण अर्बन पॉड हा एक बेस्ट ऑप्शन वापरू शकतो. अर्बन पॉडमध्ये 12 तासांसाठी ₹999 आणि 24 तासांसाठी ₹1,999 आपल्याला मोजावे लागणार आहेत, किंवा जेवढे कमी तास तेवढे पैसे कमी, असं काहीतरी बजेट फ्रेंडलीसुद्धा तिथे आपल्याला बघायला मिळेल. अर्बन पॉड हे एकूण 3,000 square feet बांधलेलं आहे, फर्स्ट फ्लोअरवरच आहे ते, आणि तिथे एकूण 48 pods आपल्याला बघायला मिळतील. त्यामध्ये वेगवेगळे पार्ट पाडलेले आहेत, जसं की क्लासिक पॉड आहे, लेडीज पॉड आहे, प्रायव्हेट पॉड, स्वीट पॉड आणि दिव्यांगांसाठी स्पेशल पॉड, असे विभाग आपल्याला तिथे बघायला मिळतील. लेडीज पॉड हे स्वतंत्र विभाग जो त्यांनी सुरू केला आहे ही खूप चांगली बाब आहे. ते खूप सेफ आहेत पॉड आणि स्वच्छ आहेत, खूप सतत सॅनिटाईज होत असतात आणि स्पेशल हायजीन मेंटेन तिथे केलं जातं, आणि त्यामुळेच
अर्बन पॉडमध्ये शूज आणि खाणं किंवा खाण्याचे पदार्थ तुम्हाला पॉडमध्ये अलाऊ करत नाहीत. ते तुम्हाला पॉडच्या लाऊंजमध्ये सगळी सर्व्हिस असते तुमची खाण्यापिण्याची जी काही असेल ती. आणि कॉमन पॉडमध्ये किंवा सॉरी कॉमन रूममध्ये पॉडच्या आपल्याला हे सगळं आपलं लगेज ठेवावं लागतं. तर पॉडच्या कॉमन रूममध्ये काय काय असतं, तर लगेज रूम असते, शॉवर रूम असते, चेंजिंग रूम, वॉशरूम, आणि ते अगदी स्वच्छ, वापरायला सोपे, सुटसुटीत असे आहेत. काही पॉडसाठी कॅटेगरीनुसार वेगवेगळी अरेंजमेंट तिथे आपल्याला बघायला मिळेल. आणि प्रत्येक ठिकाणी कार्ड ॲक्सेस करूनच एंट्री देण्यात येते. सेफ्टीसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. पॉडशी रिलेटेड आणखीन एक छान कॉन्सेप्ट आपल्या भारतात लवकरच येती म्हणजे पॉड टॅक्सी. भारतामध्ये देशातली पहिली पॉड टॅक्सी ही नोएडामध्ये सुरू होणार आहे. 10 मेगा प्रोजेक्टमधील हा एक मोठा प्रोजेक्ट म्हणायला हरकत नाही. आणि येणाऱ्या नवनवीन वर्षामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजीसह खूप नवीन नवीन प्रोजेक्ट भारतामध्ये सुरू होतीलच. भारताच्या नवनिर्मितीसाठी जे काही असे नवीन नवीन प्रोजेक्ट येतील ते बरोबर त्या त्यावेळेस मी तुम्हाला नॉलेज कट्टाद्वारे त्याची माहिती जरूर देत राहीन. त्यामुळे तुम्ही नॉलेज कट्टाशी नक्की कनेक्ट रहा. तुमचे रिव्ह्यू द्या, कमेंट करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.